नमस्कार, मी अनुराधा। माझ्या फूड लवर्स चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे। तर आज आपण खमंग आणि कुसकुशीत अशी चकलीची भाजणी बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला इथे बघायचं आहे। चला तर मग बघूया। इथे आपण दोन वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे, त्याचबरोबर आपण इथे एक मोठी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आपल्याला, एक कप पोहे घेतलेले आहेत आपण, एक कप साबुदाणा घ्यायचा आहे आपल्याला, इथे मोठा एक चमचा आपण इथे धनेपूड घेतलेले आहे, एक चमचा जिरं घेतलेला आहे। इथे आपण एक कपडा ओला करून घेतलेला आहे, हा आपल्याला ओला करून पिळून घ्यायचा आहे। यावर त्यात आपण हे तांदूळ घालून स्वच्छ पुसून घेणार आहोत। हे तांदूळ ऍक्च्युली हे तांदूळ तुम्ही धुवून वाळवू देखील शकता। हे ओल्या म्हणजे घरामध्ये सावलीला सुकवायचे हे तांदूळ जर तुम्ही धुत असाल तर। मी इथे ओला कपडा वापरलेला आहे, या ओल्या कपड्याच्या सहाय्याने हे तांदूळ स्वच्छ पुसून घेणार आहे। अशाच प्रकारे सर्व डाळी आपल्याला डाळी व तांदूळ स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत ओल्या कपड्याने। तर आपण इथे हा तांदूळ घेतलेला आहे पुसून। आता यानंतर आपण इथे हरभऱ्याची डाळ ही आपल्याला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे। इथे ही डाळ स्वच्छ पुसलेली आहे, आता आपण ही बाजूला काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये मूग डाळ घालून घेणार आहे या कपड्यावरती, आणि ही देखील आपण अशाच प्रकारे स्वच्छ पुसून घेणार आहोत। ही मूग डाळ आता स्वच्छ पुसून घेतलेली आहे आपण, ही देखील आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। यानंतर आपण आता साबुदाणा पुसून घेणार आहोत ओल्या कपड्याने। आता यानंतर आपल्याला पोहे घ्यायचे आहेत ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून। अशा प्रकारे इथे आपण हे सर्व साहित्य स्वच्छ ओल्या कपड्याने धुवून धुतलेल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे। यानंतर आता आपल्याला एक कढई गरम करून घ्यायची आहे गॅसवरती। आपण इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे, यामध्ये आता आपण वन बाय वन सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर इथे आपण सर्वप्रथम तांदूळ भाजून घेणार आहोत। हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपल्याला तांदूळ परतून घ्यायचे आहेत। जास्त याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाहीये आपल्याला, कारण भाजणीचा कलर मग चेंज होतो, त्यामुळे आपण याला हलकसं भाजून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे तांदूळ व्यवस्थित भाजलेले आहेत। हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेत आहोत। यानंतर आता आपण ही हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत। ही देखील आपल्याला जसे ज्याप्रमाणे आपण तांदूळ भाजलेले आहेत सेम त्याचप्रमाणे भाजायचे आहे। याचा देखील आपल्याला जास्त कलर चेंज होऊ द्यायचा नाहीये। ही डाळ देखील आपली हलकीशी अशी भाजून झालेली आहे। तर आता ही देखील आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। बाउलमध्ये काढायची आहे आता आपल्याला ही डाळ। यानंतर आपल्याला मूग डाळ भाजून घ्यायची आहे सेम अशाच प्रकारे। या सर्व डाळी हार्डली आपल्याला 3 ते 4 मिनिट अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत। तांदूळाला फक्त तांदूळ भाजण्यासाठी जरा 1-5 मिनिट लागतात। या डाळी आपण 3 ते 4 मिनिटांमध्ये भाजू शकतो। जर कढई गरम झालेली असेल तर 1-5 मिनिटांमध्ये या डाळी देखील भाजून होतात। तर इथे ही आपली मूग डाळ भाजून झालेली आहे, ही आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। यानंतर आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता हा साबुदाणा देखील छान भाजलेला आहे। आता हा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत, आणि यानंतर आपण सेम याच पॅनमध्ये याच कढईमध्ये पोहे भाजून घेणार आहोत।
इथे हे पोहे देखील आपले भाजून झालेले आहेत. हे पोहे 1 ते 3 मिनिटांमध्ये भाजून होतात. हे जे पोहे आहेत ते आपण कांदा पोहेसाठी जे पोहे वापरतो तेच पोहे वापरलेले आहेत मी इथे. आता यानंतर आपल्याला हे धन जिरे जे जिरं आहे ते हलकं असं भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट, 1 ते 2 मिनिट खूप होतात हे जिरं भाजण्यासाठी. तर आता आपण इथे तांदूळ घातलेले आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये मूग डाळ घालून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला पोहे आणि साबुदाणा घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये जिरं आणि धनेपूड घालून घेणार आहोत. हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ही आपली 1 किलोची भाजणी तयार झालेली आहे. तर आता ही आपण गिरणीमधून दळून आणणार आहोत. तर माझी ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे कळवा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट